माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, असे किती का मेले आणि किती काही जन्मले, कशाचे? केले कर्म झाले त्याची भोगाले, ज्यांनी कर्म केले आणि ते भोगले, असे किती काही जन्मले आणि किती काही मरून पडले। आपल्या दादांनी खूप सुंदर प्रमाण दिलं, केले कर्म झाले त्याची भोग आले। ज्यांना एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल ना पाठ, त्यांना कळेल जे कर्म केले ते आपल्याला भोगावंच लागतं भगवान परमात्म्याला, कर्म सुटलं नाही। दादा, ज्या वेळेला राम अवतारामध्ये वालीला भगवान प्रभुरामचंद्रांकडून चुकून बाण लागला होता, काय चुकून बाण लागला होता म्हणून वालीला मरण आलं। पुढच्या जन्मामध्ये तो वाली कोण झाला? कोण झाला? निषाद झाला, निषाद। आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण झाले आणि ते निषादाकडून भगवान परमात्म्याला बाण लागला आणि भगवान परमात्म्याने सुदाम प्राप्त केलं। म्हणजे गेल्या जन्मी कर्म होता ते पुढच्या जन्मात भगवान परमात्म्याला भोगावं लागलं। भगवान परमात्म्याला सुद्धा कर्म सुटलं नाही हो, त्याच्यात आपलं काय? म्हणून दादा, हा देव जाणारच आहे, नाचकाचा आहे देह, हा जाणारच आहे, म्हणून याच्या लपल्यात पडू नका। जो संसाराला संसारामध्ये जन्माला आलाय ना, त्याला मरायचंच। विठ्ठल विठ्ठल मनुष्य मन सांगायचं एकच की मरण हे फक्त देहाला आहे, आत्म्याला मरण आहे का? नाही। मग मेलं मेलं म्हणजे काय दादा? मेलं हे फक्त त्याचं शरीर मेलंय, परंतु आत्मा मेलाय का? नाही। ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात, वातांचे जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि निन्यानि संयाति नवानि देहि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतर जे स्वीकारीजे चैतन्यनाथ। ज्याप्रमाणे अंगावर वस्त्र घातले आणि वस्त्र घालून हे वस्त्र ज्या वेळेला जुने झाले त्यावेळेला हे टाकून आपण काय करतो? नवीन परिधान करतो। अगदी त्याचप्रमाणे हा देह सुद्धा आहे दादा। देह कसा आहे दादा? नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ। बाबांचं ते एकदा जोरदार काय आवाज, अतिशय सुंदर प्रमाणांची साथ दिली दादांनी, अतिशय सुंदर। बरोबर वाक्याला प्रमाण टाकत होते ते, वाक्याला प्रमाण म्हणत होते, म्हणून तुमचे आभार दादा। विठ्ठल नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। मग मृत्यू हा जीवनातील अटळ गोष्ट आहे, अंतिम सत्य आहे, मग या मृत्यूकडे पाहू नका। म्हणून आज आपल्यातून ज्ञानवा यादवराव चौरे यांना आज आपल्यातून जाऊन बरोबर कम्प्लीट एक वर्ष झाले, किती? एक वर्ष झाले। म्हणून हा वर्ष साधाचा कार्यक्रम, म्हणून हा काय आहे? वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। आणि या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला जमलेले उपस्थित मंडळी सर्व असतील, परंतु दादा त्यांचे चिरंजीव त्यांचे सुपुत्र अपंग आहेत, परंतु त्यांनी आज वडिलांच्या बद्दल एवढा मोठा सोहळा घडून आणला, किती मोठा, एवढा हरी कीर्तनाचा सोहळा घडून आणला, म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद देते। कारण दादा आज काल मंडळी अशी जन्माला आली की बापाच्या मातीला सुद्धा मुलगा नसतो, बापाच्या रक्षा विसर्जनाला सुद्धा मुलगा नसतो, बापाच्या धाव्याला सुद्धा मुलगा नसतो, बापाची जी हाडं असतात ना हाडं, ते हाडं गंगेमध्ये टाकायला मुलाला नको वाटतं दादा। एक दृष्टांत सांगते, एक मुलगा होता आणि त्याचे वडील, त्याच्या वडिलांचं आणि मुलाचं जन्मात कधी जमलं नाही, जमलं का? कधीच जमलं नव्हतं, परंतु एक वेळेस त्यांच्या वडिलांना यमदूत द्यायला आले आणि देवाज्ञा झाली, त्यांच्या वडिलांना मृत्यू प्राप्त झाला, ते मेले, परंतु त्यांना अग्निडाग सुद्धा दुसऱ्यांनी दिला, रक्षा विसर्जन दुसऱ्यांनी केलं, परंतु त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होतं की दादा रे मी मेलो ना मरू दे, परंतु माझी एवढी अस्थी हाड तरी गंगेमध्ये टाक, एवढीच इच्छा त्याच्या बाबाची होती। आईला सांगितलं की दादा आपले वडील मेले रे, परंतु त्यांचे अस्थी हाड तरी तू इंद्र
गंगेमध्ये टाक असं त्या आईने मुलाला सांगितलं. मुलगा कसा बसा तयार झाला. हाड इंद्र हाड गंगेमध्ये टाकायला तयार झाला. त्याने हाडाची पिशवी घेतली आणि हाड घेऊन निघाला. गंगेला जायचं होतं. अर्ध्याच वाटात गेला. 10 किलोमीटर अलीकडेच थांबला आणि त्यावेळेला त्याच्या मित्राचा फोन आला की दादा जुगारीचा 50,000 डाव आहे, मोडू नको, तू लवकर ये, तुला जिंकायचं असेल ना तर लवकर ये. असा फोन आला बरोबर त्या मूर्ख मुलाने विचार केला की हाडे कुठे टाकावे. त्यावेळेला एक ओढा चाललेला दिसला. त्या ओढा बघितल्यानंतर त्याने एका बाबांना विचारलं की बाबा हा ओढा कशाला जाऊन मिळतो. त्या बाबांनी सांगितलं हा ओढा गंगेला जाऊन मिळतो. त्या नालायक मुलाने त्याच ठिकाणी बाप्पाच्या अस्थी टाकल्या आणि जुगारीचा डाव जिंकण्यासाठी गेला. आता आई रात्री झोपली होती. राईला आईला स्वप्न पडलं की आपल्या दादाने 10 किलोमीटर आज त्या अलीकडेच टाकला म्हणजे बाबाची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण केली नाही. असं त्या आईला कळलं. आईला खूप वाईट वाटलं. आईला वाटलं की आपण या मुलाला जन्म देऊनच खूप चुकी केली. असे मुलं जन्माला घातले नसते ना तर अतिशय सुंदर झालं असतं. त्या आईला खूप पश्चाताप होऊ लागला. मुलगा घरी आल्याच्या नंतर आईने विचारलं की दादा तो आपल्या बाबांच्या हाडे आपल्या बाबांच्या अस्थी 10 किलोमीटर अलीकडे टाकलास. त्यावेळेला तो मुलगा सांगतो की हो आई मी 10 किलोमीटर अलीकडेच टाकल्या कारण जुगारीचा डाव होता, 50,000 डाव होता. मग 10 किलोमीटर पुढे जाण्यापेक्षा एवढा तेल खर्च करण्यापेक्षा त्याच ठिकाणी अस्थी टाकल्या आणि मी वापस आलो कारण तो ओढा सुद्धा गंगेलाच जाऊन मिळणार होता म्हणून मी वापस आलो. हे ऐकल्यानंतर त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईला वाटलं की मुलगा अतिशय विचित्र निघालाय. त्यावेळेला त्या मुलाने विचारलं की आई हे तुला कसं काय कळलं. त्यावेळेला आई म्हणती तुझ्या बाबांनी स्वप्नात येऊन मला सांगितलं. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की आई बाबांना 10 किलोमीटर अलीकडे आता येता आलं पण 10 किलोमीटर पलीकडे जाता आलं नाही का ग. 10 किलोमीटर अलीकडे येऊन तुला सांगितलं परंतु 10 किलोमीटर पलीकडे गेले असते ना तर गंगेला जाऊन मिळाले असते. असे विचित्र मुलं आज या जगामध्ये निर्माण झालेले आहेत. ही दुनियाची बेमान आहे दादा, बेमान दुनिया जन्माला आलेली. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान.